ಹೇ ಶಿವ ಶಂಕರ ಗಿರಿಜಾತನಯ ಗಣನಾಯಕ ಪ್ರಭುವರ ಶುಭ ಕಾರ್ಯಾದ ಶುಭ ಪ್ರಾರಂಭೆ ನಮನ ತುಲಾ ಈಶ್ವರ ಹೇ ಶಿವ ಶಂಕರ ಗಿರಿಜಾತನಯ ಗಣನಾಯಕ ಪ್ರಭುವರ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಗುಣ ವಿಘ್ನಹರಾವೆ ನಮ್ರ ಕಲೆಸೆ ಸಾರ್ಥಕವಾವೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಗುಣ ವಿಘ್ನಹರಾವೆ ನಮ್ರ ಕಲೆಸೆ ಸಾರ್ಥಕವಾವೆ ತುಝಾ ಕೃಪೇನೆ ಯಶ ಕೀರ್ತಿ ತಾಪರಯೇ ಉದೇ ಭರ ಶುಭ ಕಾರ್ಯಾ ಶುಭ ಪ್ರಾರಂಭಿ ನಮನ ತುಲಾ ಈಶ್ವರ ವಂದನ ಕರುಣಿ ತುದಲಾ ದೇವಾ ರಸಿಕ ಜನಾಂಚಿ ಕರಿತೋ ಸೇವಾ ವಂದನ ಕರುಣಿ ತುದಲಾ ದೇವಾ ರಸಿಕ ಜನಾಂಚಿ ಕರಿತೋ ಸೇವಾ ಕೌತುಕ ಹೋಮುನಿ ಅಮ್ಮ ಮಿಳಾವಾ ಸನ್ಮಾನ ಸಾತುರಾ ಕೌತುಕ ಹೋಮುನಿ ಅಮ್ಮ ಮಿಳಾವಾ ಸನ್ಮಾನ ಸಾತುರಾ ಹೇ ಶಿವ ಶಂಕರ ಗಿರಿಜಾತನಯ ಗಣನಾಯಕ ಪ್ರಭುವರ ಶುಭ ಕಾರ್ಯಾದ ಶುಭ ಪ್ರಾರಂಭಿ ನಮನ ಕುಲಾ ಈಶ್ವರ माझ्या लाडक्या अप्सरानं असं नृत्य करा असं नृत्य करा की सगळा स्वर्ग आनंदाने झुलला पाहिजे डुलला पाहिजे नरक हल्ला पाहिजे जशी आज्ञा देवा दी देवा
असं शिकवण झालं. देवा
येवान येवान काय म्हणा या तुझ्या चहान तर तरी आली तर तरी आली होय म्हणजे हा पेशंट चहा पिऊन बरोबर अरे 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 काय झालं म्हणजे आता तुमची सेवा करणाऱ्या अप्सरांची धडगतच नाही म्हणा की म्हणजे बाकी तुमचं काम म्हणजे आचार विचारू तुझ्या ह्या सगळ्या अप्सरा लग्नाच्या का आचार ठेवलेल्या याची लग्नाची बायको एक इंद्राणी हा म्हणजे लग्नाची एक इंद्राणी बरोबर बाकीचा आपला आडाप झडाप दचक तो का मी तुझं कौतुक करतोय एवढा जनान खाना बाळगून हा बैदूल ते बैदूलच आहे का नाही काय म्हणे महाराज तुमचं काय असला जनान खाना वगैरे शूद्र आहे बरोबर तो मी अजन्म ब्रह्मचारी आहे मी लगीन केलेलं नाही आणि करणार मी नाही आणि लगीन करायचं म्हणलं नारायण तुला कोण पोरगी दिल रे नारायण काम धंदा नाही नारायण नोकरी चाकरी नाही आणि 24 घंटे नारायण नारायण करीत बोमल झुंटू तुला पोरगी दिल कोण नारायण अरे येड्या मस रुबावाने सांगतो मी 3 पातळ आणतो एखादं चोळी पातळ जमव केली का मूर्खा या मोहापासून दूर आहे मी काय करावं आहे येड्याला वा मारदा काय मोहाच्या गोष्टी करतोय अरे बेट्या उद्या तुझं काही बरं वाईट झालं काय कुणी मडकं धरायला पाहिजे का नको आम्हा देवलोकाची बदनामी करतो यायला माझ्याच पिसळतोय तुम्ही तुझ्या भल्याच सांगतोय अरे बाबा एकदा येळ निघून गेली गावातलं लूट भरलेलं कुत्र सुद्धा तुला विचारायचं नाही ना ती लोक संचार करणाऱ्या नारदाची टिंगल करतोत ए डोळे फिरू नकोस लेका बेकार दिसते ती आता क्रोध आवरण अशक्य इम्पॉसिबल ए त्याचे पैसे कोण तुमचा बाप देईल का रे हे नरसाया कुणाचा बाप काढतो बेट्या देव म्हणवता आणि चाला बिडीला पैसे नाही तुमच्याकडे मूर्खा देवाच्या देवा थुकतोस थू थू या येण्याने सगळं सगळं वगाचा गुन्हा होतो अरे शंकर्या दोन पैसे सुगंधाबाई फार खेळाचा खेळ खंडबा करून टाकला तुमच्या त्या भाज्यानं एवढं चिडायला काय झालं तनु बाई कुठून गावचा उतारा शोधून आणलाय आम्हाला काय जगू द्यायचं हाय का नाही तुमच्या मनात पण झालं काय एवढं अव चार घेऊन सरळ स्टेजवर घुसला का धरा स्टेजवर वय थांबा येऊ दे त्याला तिकडे लाख भर हकलून देतो त्या हराम खराला उद्या जर का तो हित दिसला तर माझ्याशी गाठ आहे हॉटेल जागा राहू द्यायची नाही सांगून ठेवते कुठला आली खुळ्याच्या अवलात कुणा ठाव सगळ्या वगाचा खेळ खंडोबा करून टाकला तू त्याच्या भंकेसगिरीला मदत करतेस वय आणि हे हे तिरपाकड नारायण नारायण म्हणून त्याला मदत करताय अरे बघत काय आम्ही निभावून नेलं म्हणून बरं झालं नाहीतर पब्लिकने थिएटरच काय तर तुम्हाला आम्हाला ते जागेवर ठेवले नसत असं म्हणजे झालेला बट्ट्यामुळे तुम्हाला आवडलं म्हणायचं तर होय तर पब्लिकला वाटलं वगातलाच भाग आहे पण पब्लिक लई खुश झाली हा खरंच लई खुश झाली हो तू बाजा तोंडाला येईल ते बोलत सुटला पण काय छाप पडली त्याची अहो बघता काय तो जर सरावानं काम करायला लागला तर कच्चा खाईल तुम्हाला तो मला कच्चा खाईल मच्छर कुठला या पठ्याला कच्चा खायला त्याचा बाप आला पाहिजे हसू नको हसू नको खरं सांगतोय तुला अगं गाढवानी लाथा जाडल्या म्हणजे त्याला काय नाच म्हणतात होय त्या गाढवाला लाथ मारून हकलून काढायला सांगून आले त्या हाटीच्या मालकाला अरे चला काय माणसं गरीबाची क्यू कुणी गरीब बाजा काय कामावरून काढलं पाहिजे त्याने मला काढलं अंदाज होताच मला त्याचा आता काय करणार आहेस तू काय करणार जाईन वाट फुटून तिकडे मिळाला नशिबानं रोजगार तर करी नाही तो उपाशी मध्ये नाहीतरी बिनवारसेच पोर आहे अरे एवढं का जीवाला लावून घेते चल माझ्या संगत तुमच्या संगत बाई मी काय कामाचा नका उगीत भार घेऊ माझा अरे भरल्या गाड्याला काढीचा कसला भार पार्टी तितकी माणसं पोट भरत्यात त्यात तू एक
करायची असेल तर माझ्या शब्दाला काही किंमत आहे का? नाही भलत्याच बाबतीत किंमत देणार नाही, सांगून ठेवते। आणि काम करायला काय माणसं कमी आहे? ह्याला खायला कोण घाली? मी घाली दिन याला पोटापुरत चालू देणार नाही तुझी ही असली शिरजोरी। असं होय मग आत्ताच्या आत्ता हिसाब सुटता कर माझा। म्हणजे एका फाटक्या माणसापाई सगळ्यांच्या पोटावर पाय आणती आहेस वय? नग नग कस्तुरीबाई, माझ्यासारख्या फालतू माणसासाठी तुम्ही भरल्या ताटा लात नका मारू। अरे तू कशाला भीतोस? रस्त्यावरची कुत्री सुधी पोट भरत्यात, देवाने डोसक्यात अक्कल आणि अंगात कला दिली, काय बी कमी पडायचं नाही आपल्याला। घेणार आहेस तर घे, तुझ्याच कमाईचं खाणार आहे, माझ्या बाचं काय जात। पण लक्षात ठेव ह्यो नग लई महागात पडल तुला। पडू दे, चला जाऊ। सारी काम बाजूला ठेव आणि लगोलग जा म्हणून आलो तुमच्याकडे। मग काय ठरलं ना नक्की? होय या म्हणाव मालकासनी। अहो त्याने हुकूम करायचा आणि आम्ही झेलायचा। बरा येऊ मी या अपरच्या चाल नग आता घेन मालकासंग उशीर होते चलतो या। कोण हाय गयाचा मालक? गुलाबराव दांडगे। नावाप्रमाणे दांडग कुळ आहे। आता त्याला खुळ लावायचं काम तुझं। चांगला घे घोळात आणि कर नोटाची पुडकी गोळात। पर ह्यो दांड घ्या माझ्या संग काय दांडगाव करणार नाही नव। आम्ही समजी असताना त्यो काय करतो? नुसता खुलवायचा आणि खिसारे कामा करायचा। आणि हे बघ काय आजच्या बैठकीला तुझा तो जांभळा शालू नेस, तुला लई खुलून दिसत। अग बया तो तर लांडरी टाकलाय। लांडरी टाकलाय मग माग भाज्या लांड्रीत जा आणि कस्तुरीचा शालू घेऊन ये, त्याला पैसे आणि पावती दे। लांड्री कोणची? अरे ते हनीमून नात्यावरची नव्हता? हा हनुमान लांड्री मला। अरे हनुमान नाही हनीमून। हे घी पावती आणि हे पैसे लवकर जा। लवकर शालूच काम झालं, आता फुलाची ऑर्डर द्यायला पाहिजे। पुन्हा माझ्या दारात जर शिर घालत गेला तर या राग। अरे रस्ता का तुझ्या बापाच आहे काय? शिर घालत जाईल अवाजत जाईल त्याच्या भुंबरत जाईल। स्वागत तुमसे मी कसे करू? कस्तुरे ए कस्तुरे काय ग आला ना ग पाजा? नाही ना अगं धुंडून धुंडून तुकडं पडलं माझ्या पायाचं। तू लांड्रीवाला काय म्हणाला? त्यानं सांगितलं सकाळीच तुमचा माणूस आला चालू घेऊन शान गेला। पण कुठं? आता मला काय ठाव हात मेल्याचा मुर्दा बशूला मेल्याने हात दाखवला बघ। मी म्हणाले नव्हते ह्यो नाग महाग पडत तुला,
दिसायला भोळा आणि करणी ना काळा तसा नाही गत्यो गप्पस तुला माणसाची पारखच नाही बघ मी आत्ता जाते आणि पोलिसात खबर देते गप्पस कोण हाय कुठं लावलाय ह्यो भापट्या हा तुमचाच माणूस का आमचाच आहे काय केली ह्यानं सकाळी आला आम्ही एका मारामारीत धरलं आणि गेटावर नेलं त्याला विचारलं तर म्हणाला की तुमच्याच तमाशात काम करतो खरंय का हे काय म्हणाले याला सानीबाईंच्याकडे घेऊन जा म्हणजे खरं कुठं काय ते समजे कसल्या मारामारीत गुतला होता सर रस्त्यात मारामारी चालली होती मी चांगलं सोडवायला गेलो त्यांनी मला डांबून ठेवलं अरे पण तुला कशाला पाहिजे रिकामी उठा ठेव आपलं काम सोडून नसत्या झंकात कशाला पडायचं पण भाई शालू झोपून आणला ध्यान बघितलं सा किती भाबडा हाय सोडा त्याला आणि तुमच्या साहेबांनी म्हणावं लई मेहरबानकी झाली सांभाळा याला निघतो आम्ही चला ह्या येड्याने टकर फिरवायची वेळ आणली दे हकलून ह्याला येडा असेल नाहीतर नसेल पर इमानदार तर हाय एकदा धडा मिळालाय त्याला आता शांदे वाणी वागेल बाजा चल चार घास खाऊन घे सकाळ धरणं उपाशी आहेस आणि हे बघ जेवण झाल्यावर मी सांगेन त्या दुकानात गादी घेऊन ये चांगली फुल्ला फुल्ल्याची आता जाऊ अरे तुला काय भूक भीक लागते की नाही अदुगर जेवण घे मग जा चल भूक लागली
शंभराची रूपा पात धरली हाती नूत शंभराची रंगली आणि आम्ही बी त्यात रंगून गेलो नाही म्हटलं आता एकदा तुमच्या हातचा येडा बी रंगू दे की येडा माझ्या हातचा येडा लई महागात पडेल तुम्हाला असं पडू दे की लई मजबूत आहे मी अग इतक्यात घेईन तुला बोल किती 200 अच्छा 500 1000 कुणाची कस फुला फुलाचं डिझाईन पारखून आणलंय अगं बाया 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 या दांडक्याचा पाक खुर्दा करून टाकला की या बाजांना मुटकी आरो मुडती या कोण आहे रे तू कोण तू राम खुरा विश्वासराव बोके काय तू कोण विश्वासराव बोके दाईत माझे 5000 रुपये 5000 काय बोलता काय राव आयुष्यामध्ये कधी 5 रुपयाची बंदी नोट माझ्या हातात आली कसलं 5000 रुपये उगाच का मारता बिचाऱ्याला बिचारा नंबर एकदा फामटा येऊ पटापट मारते नाही हो रे भाबडा हाय गेला महिनाभर बसे मी आला महिना होऊन गेला 5000 ला टोपी घातल्या मला हे ना अरे विश्वासराव बोक्या अहो माझं नाव विश्वासराव नाही माझं नाव बाजा बाजीराव सुभानराव फाकडे इतर नाही आला बर फाकड्या किती नाव बदलीस आता पतून ठिका ठेव नाही बघ झालं काय एवढं चिडायला कसली भांगड आहे भानगड विश्वासराव बोके नाव सांगून गावात शिरला काय रुबाब बेट्याचा स्त्रीची कडक कापडं टोकीला टोकदार टोपी दिल्ली पातुर आपलं वजन हाय आणि मला इलेक्शन ते तिकीट देतो म्हणाला आम्ही बी ठेवला त्याच्यावर विश्वास आणि दिलं 5000 रुपये होय आणि काय उमेदवारांची शेवटची यादी जाहीर झाली की आता आमच्या नावाचा पत्त्याच नाही 5000 हडप आणि तवापासून शिव बी कुठं गडप तवं तरी बरं 5000 मागलं निदान डिपॉझिट तरी वाचले कस्तुरे बघितलंस कसा छुपा रुस्तम हाय यो नाही नाही मला वाटतं तुमची काहीतरी गफलत झालेली दिसली अग साप समजून दुरीच पडवायला लागलाय दुरी काही साप आहे साप त्या पोलिसात घेऊन तुला डांबतो म्हणजे चांगला इशिर वटणीवर चल कुमार माझे कापडे घेऊन मावशी बरं झालं पिढा गेली नाही ग काहीतरी साडेसाती लागले बिचाऱ्याच्या राशीला एकात न सुटतंय तर दुसऱ्या लापड्यात घावते पाखऱ्या लवकर सोड माझी अरे लवकर सोड ना सर गुमान सगळ्या गावाला टोका घातलीस काय सर गुमान राम राम साहेब राम राम हा याला कशाला पुन्हा आणलं अनुवाद का पालखीचं मिरवणूक काढू आहे 5000 ला टोपी घातली म्हणून काय म्हणाला 5000 आला होय साहेब पक्का धोकेबाज माणूस आहे हो पाठवून द्या 2-4 वर्ष खडी फोडायला ते कायदा ठरवलंच तुमची काय फिरायचं सांगा आधी जगदाळे घ्या देऊन अरे चल की मेली आता आलो की चल मला वाटतं हा माणूस तशातला दिसत नाही हडाचा गरीब आहे दुसऱ्या एका केस मध्ये अडकून दिवसभर इथंच होता काहीतरी घोटाळा असला पाहिजे आता कायद्याप्रमाणे तुमच्या फिर्यादीची दखली घेतलीच पाहिजे सावंत ठेवायला लॉकअप मध्ये नाही हो पुन्हा मला अडकू नका माझी काय चूक नाही गरीबाला सोडा साहेब तसं सोडता येणार नाही 2000 जामीन देत असेल तर सोडतो 2000 हा माझ्यासारख्या गरीबाला कोण जामीन देणार साहेब मी राहते जामीन साहेब मी राहते जामीन त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय हा भोळा बिचारा कुणाची काडी सुधी पुसलायचा नाही इना कारणी गोत्यात घावतोय ठीक आहे तुमचं नाव सांगा संपूर्ण जगदाळे घ्या देऊ काय तुमचं नाव काय कस्तुरी वडिलांचं नाव दत्तात्रय आणि अण्णा चव्हाण काय तुमचं वय किती असेल 20-22
आरोपीशी नात एक्सक्यूज मी हा म्हणजे लेडीज कंपार्टमेंट मध्ये असताना पाय पूर्ण बरं नाही सभ्यपणाचं नाही मी बाहेर जाऊन उडतो वडा वडा आम्हाला काही त्रास होत नाही खुशाल बसून वडा नाही पण मला काही तिकीट्स आहेत की नाही अमेरिकेत होतो दोन वर्ष चालेल हो तुम्ही स्मोकिंग केलं तरी विचारलं खास तुमचा मोठेपणा एरवी कुणी पाहत देखील नाही आजूबाजूला बट आय मस्ट डू लाईक अ जेंटलमन बी कम्फर्टेबल जमेन तू गेले बड साहेब दिसत्यात अमेरिकेला दोन वर्ष राहून आल्यात म्हण हो ना बॅगवर काहीतरी लिहिलेलं दिसत्या वाज बघू मिस्टर राजेश देशमुख FRMT ही कुठली डिग्री हा अमेरिकेतलीच दिसते आणि काय लिहिलंय मॅनेजिंग डायरेक्टर आयडियल एक्सपोर्ट ब्युरो प्रायव्हेट लिमिटेड फोर्ट बॉम्बे 1 आबा फारच मोठे दिसत आहेत परदेशात माल निर्यात करतात ना त्यातल्या एका कंपनीचे मुख्य संचालक आहेत अरे वा 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 चांगलाच योग जुळून आला म्हणायचा कसला बघ आपण यांची ओळख करून घ्यायला पाहिजे आणि एकदा का ओळख झाली यांनी आपल्याकडे पाहुणचाराला घेऊन जायचं जर का यांचं लगीन झालेलं नसल तर काय बा सांगू तुला सांगा ना यांना माझा जावाई करून घ्यायचा विचार आहे आबा अग आपलं नशीब शिकंदर असल तर समजाच नाही चाट करून टाकतो म्हणालो पाहिजे की आबा साहेबांनी जावाई पण जावाई हुडकून काढला अगदी लाखात एक आबा घ्या घ्या साहेब आमच्याच बागीतली आहे नो नो थँक्स थँक्स घ्या ना बिंदेचे टेस्ट तरी बघा सीडलेस थॉम्सन यांचा आग्रह मोडवत नाही मावलस कुठं आहे द्राक्षाची बाग तुमची बाग बागा आहेत बागा मोसंब्याची द्राक्षाची उभं राहिलं तर नजर ठरत नाही नजर अरे वा बडे बागायतदार दिसत आहे आम्ही कसले बडे अहो निर्यातीच्या कामातले तुम्हीच बडं खुद्दता अरे ही माझी ओळख कुणी करून दिली तुम्हाला मी वाचून दाखवलं अहो गेल्या वर्षीच SSC पास झाली ना बघा मग इंग्रजी फाड फाड बोलते खाड खाड वाचते आपला परिचय माझा मला आबासाहेब भगवंतराव रगडे इनामदार म्हणतात आपलं कोणगाव देशमुख साहेब मी तिकडे वराडामध्ये चांदा जिल्ह्यामध्ये एक सोनगाव आहे पण आबासाहेब आता तिथं माझं कोणी नाही आहे मी असाच एकटाच आपल्या हिमतीवर हुशारीवर पुढे चाललो आहे नाही नाही पुढे चाललाय खरं पर एकलच नाही म्हणजे लगीन करायचा विचार हाय का नाही आबासाहेब एवढी सवडच मिळाली नाही पण कुणी चांगली मुलगी आढळली तरी देखील सवड काढणार नाही तुम्ही तसं काय नाही पण कालपर्यंत तरी अशी मुलगी आढळली नाही मनात भरणारी कालपर्यंत म्हणजे आज कोणी दिसली वाटत गाडीत बसायच्या आधी बसायच्या आधी नाही परंतु भेटली बसल्यानंतर पटलं पटलं बरं का तुमचा पॉइंट आमच्या ध्याला झाला अशी हुशारी पाहिजे म्हणजे मनातून तर बोलायचं पर खूप आहे ना काय जमेन ती मला मला त्याची लाजली ती म्हणजे दोन्ही बाजून जमलं आता त्या परायचं सांगूनच येतो खरंच तुम्हाला फार फार आवडलीस
पण मला शंका होती मीच तुला आवडेन की नाही. पाण्याची तहा नसताना ओठात अमृत पडते माझ्या. शी अशीच मुलगी मला हवी होती. चला उभा चढवू नका, आम्ही आपली साधी माणसं. मी तर नुसती एस एस सीच आहे, पण तुम्ही तर चांगले एफ आर एम टी आहात. पण काय हो एफ आर एम टी म्हणजे काय? एफ आर एम टी म्हणजे हा ते फॉरेन रेव्हेन्यू मास्टर ऑफ ट्रेनिंग, अमेरिकेतली पदवी आहे ती. अय्या किती हुशार आहात तुम्ही. माझे पाय दुखायला लागले. मग बसा ना. खरं सांगू तर मेंढा तुझ्यासारखी सुंदर पत्नी ती एवढी इच्छते हे सगळं पाहिलं म्हणजे असं वाटतं मी फार नशीब आहे. हो असं काय म्हणता? खरं म्हणाल ना तर आबासाहेबांना भाग्यवान म्हणायला हवं. ते कसं? अहो त्यांना की मी ही सगळी इच्छा सांभाळण्यासाठी तुमच्यासारखा कर्तबगार जावाही हवा होता. एक त्यांना एक फुकट मॅनेजर पाहिजे होता. असं काय मला कधी अरे आपल्याला बँकेत जायला हवं ना. आधा सवय चेक दिला होता. हे बघा तुम्ही जाऊन या बँकेत. मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते. नाही नाही मैत्रिणी वगैरे असं काय करता, बऱ्याच दिवसातून तिला भेटले नाही. आता येते ना. अगं तुझ्या लग्नाची लग्न पत्रिका लग्नात दिवशीच पाठवायची वय. मग परगावच्या माणसांनी तुझ्या लग्नाला यायचं कसं? लग्नानंतर आला असता तर काही बिघडलं नसतं. का नाही आला? बरं राहू दे. दहावी बापू कुठे आहे? आज बँकेत गेले. आता येतीलच. थांबा हो मी तुमची ओळख करून देते. आता ती राहू दे. आम्हाला वेळ नाही. कोर्टात निघाले वकील असे येऊन महत्वाच्या कामासाठी. 4-6 दिवसांनी येईन तुझ्या गावाकडे. आबासनी सांग म्हणजे झाले. चल तुम्ही आता. कोणाशी बोलत होते जमीन? ते ना ते आबांचे मित्र गुलाबराव दांडगे. गुलाबराव दांडगे काय? हो काका म्हणते मी त्यांना. अरे मग थांबून तरी ठेवायचं, ओळख झाली असते. अहो येणार आहेत ना 5-6 दिवसांनी ते. येणार? तुमचं काम झालं का? झालं. मग चला ना मैत्रिणी. नाही आता वेळ झाला. असं काय नाही आबा वाट पाहते. चल लवकर. जाऊ आहे बापू. आलो आलो. काय बसा? काही विशेष नाही. बसा बसा. घेता वाटत हाव घ्यावीच लागते.
बरं व्यसन म्हणून नाही आपलं औषध म्हणून रगड पैसा आहे बघा पण जेवायला काही इरंगोळा पाहिजे का ना का नको म्हणून आपलं एक दोन पेट घ्या नो नो थँक्स मी घेत नाही आता आवला असताय काय तुम्ही तर अमेरिकेला जाऊन आलाय तिथं तर पाण्याऐवजी हेच घेतात म्हण या पण नाही आबासाहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे पण अमेरिकेला जाताना आईला वचन दिलं होतं की नाही घेणार म्हणून पण आता तुमचा आग्रह आहे नो वे आउट थँक्यू थँक्यू जावाय बापू काय आबासाहेब नाही तुम्ही समजत असाल की आपला सासरा अडाणी पैसेवाला आहे म्हणून आबासाहेब नाही तसं बिलकुल नाही हो मोठमोठ्या डिग्री वाल्याला पालथ पाडीन म्हणजे कस आता तुमच्याच बाबतीत कशी ट्रिक केली ते सांगतो सांगा ना तुमची गाठ पडली तेव्हाच मनाशी ठरवलं काय ठरवलं की हे सावक आपण गाठवायचं बाबासाहेब मानलं तुम्हाला घ्या आता घ्या मजा आला मजा आलाय वा वा मोठा माणूस मोठा माणूस ओ हो घ्या राजेश बापू तुम्ही काय आम्हाला आता परके नाही अहो जावय म्हणजे मुलगाच की आम्हाला आम्ही तुमच्यापासून काही लपवायचं नाही तुम्ही आमच्यापासून काही लपवायचं कळलं आबासाहेब लपवण्यासारखं माझ्या जवळ आहेच काय मी सांगतो आमचं काय आहे ते मी सांगतो बँकेत 1.5 लाख साठल्यात 200 सोनं घेऊन ठेवलंय आणि रोकड 5-6 हजाराची रक्कम रोजच असते तिजोरीत आता लोक म्हणतात की एवढा मोठा बारदाना यो कसा काय सांभाळतो ना हिसाब ना ठिसार जावय बाबू खरं सांगतो समजा हिसाब ठिसाब आमच्या टक्कोऱ्यात करेक्ट असतो वा आबासाहेब तुम्ही ग्रेट माणूस आहात ग्रेट आहेच नाही आबासाहेब तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आज सुद्धा तुमच्याकडं 8-10 हजार रुपये सहज असते आयला यार का कोण आज तर 15 हजाराची जोर आहे हा अहो दुपारीच नाही का तुमच्या आतनं 10 हजार बँकेतनं काढून आणले आहेत होय मीच काढलीत आणि उद्या सोसायटीत खात्याची मोठी ऑर्डर द्यायची मग आपलं काम अगदी रोख रोक चेक बिकची भांडण नाही चांगलं आहे छोटा छोटा आहे म्हणजे आमचा छुपा खाशी ना तुम्हाला दादा सावकाश एवढे देश फिरलो तुमच्यासारखा ग्रेट माणूस पाहिला तुम्ही म्हणजे भारताचे रॉक फेलर कोण कोण म्हणाला तुम्ही जो मी रॉक फेलर म्हणालो रॉक फेलर अरे गेला ओढ्यात रॉक फेलर माझ्या मोर रोग 15 हजार 15 हजार माझी करामत तुमच्याशिवाय मी कोणाला जावलेले नाही अगदी दमयंतीला सुद्धा नाही पच्चा आहे ओके हापकून द्यायचा दागिने सुद्धा इथेच ठेवतो वाटत
हे बघा ना, आमचं जे काय आहे ते संदेश ह्याच्यात ठेवत असतो. विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला, फार आभारी आहे तुमचा. जावाय बाबू, जावाय बाबू. आता आता तुम्ही निवांत झोपा, झोपा. पण हे बघा, तुमच्या हुशारीवर एका तिजोरीच्या 3 तिजोऱ्या झाल्या पाहिजे. आबासाहेब, मी निश्चित करेन अगदी. आपण काळजी करू नका, आपण निवांत झोपा. थँक्यू. तुम्ही झोपा. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच. एकटीला टाकून एवढं कसलं हितगुज चाललं होत सासऱ्या जावयाच. अरे आबासाहेब म्हणत होते काय, माझ्या कुंड्यांच्या खूप अपेक्षा आणि असे म्हणाले की माझ्याकडून त्यांचा खूप फायदा होणार आहे, म्हणजे अगदी विश्वास आहे त्यांचा. त्यांचा विश्वास आहे, माझी तर खात्री आहे. बाकी काय म्हणा दमंती, आबासाहेबांच्यावर आपण बेहद्द खुश आहोत. मी एकदम दिलखुलास बिग हार्टेड मॅन. त्यांच्यावर बेहद्द खुश आणि माझ्यावर? तुझ्यावर. अगं, शरीराने आपण दोन असलो तरी मनाने एकच आहोत. खरंच असं वाटत, आपली कधी कधी ताटातच होऊ नये. वेडी आहेस रमणती. दमयंती, शरीराने मी कुठेही असलो तरी मनाने मी तुझ्या जवळ असेन. माझू, अरे दमयंतीच जावाय बापूच अजून चहा पाणी झालं का नाही? उठले नाही जी. अजून उठल्या नाही? पाठीवर उन्हं पडली तरी उठत नाही. सूर्यवंशीच दिसतात. शंकर, अरे सकाळी सकाळी गाडी कुठे घेऊन गेला होतास? जावाय बापूसनी रेल्वे स्टेशनात सोडून आलो ना. म्हणजे? पहाटे 5 गॅरेज कडे आलं, मला हकाबरून उठवलं, म्हणाल अर्जंट मुंबईला जायचं आहे, गाडी चुकली नाही पाहिजे. अरे मग यंदळ्या मालकाने उठवलं? तुम्हाला उठवणार हो तुझी. पण जावाय बापू म्हणाल त्याशनी सारी कल्पना आहे. मला सारी कल्पना आहे. होय, गाडी काढायला ही गडबड केली की नाही? गाडी काढाय गडबड केली. अहो राजेश, राजेश ईश कुठं गेले हे? मोठा शान आहेस, पुन्हा मला विचारल्याशिवाय गाडी बाहेर न्यायची नाही. ध्यानात ठेव, जा. आबा, आबा हे कुठं गेले हो सकाळी सकाळी? गेला मुंबईला. मुंबईला? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं? विचारते शंकरला, जो सोडून आला त्यातले ठेसनावर. तुला काही बोललं नाही? नाही, केव्हा उठले आणि गेले पत्ता सुद्धा लागला नाही. पण आबा, आबा एक घोटाळा झालाय. कसला? माझे दागिनेच दिसत नाही कुठं. दागिने काय म्हणतेस काय? सगळीकडे बघितलंस का? हो ना, सगळीकडे बघितलं. अरे माझ्या देवा, जमयंती डल्ला मारून गेला की आराम करून. तू गप, तू रडू नकोस. अगं तू रडू नको बेटा. थांब जरा, थांब. कुठं गाडी निघालास?
अरे बाबानी लगीन ठरवले. बाबानी लगीन ठरवलं तुझ्या बाबाची कमाल आहे. पहिली दोन लग्न झाली पुन्हा लगीन करतोय. माझं लगीन ठरवलं तुझं बरं झालं. आणि आता सांगतो सर आमची सोय झाली. म्हणजे आपणाला कधी बोलवशील का नाही तेच म्हणून. बापाला मी काय म्हणू. अरे म्हणलं पोरगी मी वागणार. बरोबर. संसार कोण करणार आहे. मी करणार. बरोबर. पोरबाळा कुणाला होणार. मला होणार आहे. तुझ्या बायकोला होणार. पण बाप मी नाही का. अरे बापरे चुकली वाटत. फुटलं वाटावर मिसरूड गाडी आलाय लग्नाला. आलाय लग्नाला घेऊन मैत्र निघाला पोरगी बघायला. घेऊन मैत्र निघाला पोरगी बघायला. अरे हो ज्या घराकडे आपण येणार होतो ते हेच घर. सका मार ऐटेत मार. आहे का कुणी घरात. कोण आहे ते दारात. आम्ही आम्ही पाहुणे आहोत. या ना. चांगली निवड केली. इश असं तोंड वेडवाकड करायला काय झालं ते. अहो माझी फ्यूज गेली हो. अहो ती कुठं. ती हा हा ताई ना. अहो मग घरात आहे ना. मग त्यांना पाठवून द्या ना. तुम्ही जा ना. मग जाते ना. ए ताई लगीन केलं तर तुला गाव सोडावं लागेल. काय म्हणतो. शहरात जावं लागेल. ती सांगत तसं वागावं लागेल. ती सांगत तसं नाचावं लागेल. नाचावं लागेल. आणि ती बी कुठं. क्लब मध्ये. कस आपल्या बापा त्याने जमायचं नाही. चला रे म्हणजे तुझी सासरवाडी म्हणकी काय बांबूनी सजलेली. अहो आहेत का घरात. आहेत का घरात. कोण आहे ते. आज वाढायचं नाही पुढं. चायला मयत झाले दिसते रे. आम्ही पाहुणे पाहुणं. आता चायला पाहुणार दिसते रे. राम 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 राम. स्टँड वरनं दोनदा जाऊन आलो ना. दोनदा. होय आम्ही आमची बोचकी घेऊन आले हो. तसं नाही. येताय का नाही ती काळजी आम्हाला. एवढं महत्वाचं काम आम्ही येणारच. शंकर पाहुणा आल्यात. पोच अनवर त्यासनी बसायला. प्रवास कसा काय झाला. चांगला झाला. इष्टी लागली नाही ना. कुणाला. नाही उलटी. ड्रायव्हर चांगला होतो. चल की चल की. अनुसया ए शांता. अगं नवरी मुलं आणा बघू. नको नको बस. मी नाही जा. तुझी वहिनी. ही माझी वहिनी. वहिनी
तुझी बायको भी पसंद तिच्या मागे ते असलेला करोना एकदम पसंद काय तुझ्या वहिनीचं रूप आहे काय देखणेपणा आहे पण मला एक सांगायचंय काय देखणेपणावर भाळू नकोस दोस्त्याने कशी आहे मामा साहेब काय तुमची पोरगी आम्हाला पसंद आहे परंतु परंतु आम्हाला तीन सवाल विचारायचे आहेत त्याचं उत्तर मिळेल काय मिळेल मिळेल पुरी घाबरू नकोस ते विचारतील त्या सवालाला बरोबर उत्तर दे नहर नवेली रस रस लेली सोळा बवरीस करले काय नहर नवेली रस रस लेली सोळा बवरीस सरले काय रूप सुंदरी रूप सुंदरी नजर बावरी दोस्कत सांग तुझ्या भरले काय रूप सुंदरी नजर बावरी दोस्कत सांग तुझ्या भरले काय बघता बोलतोय ग तरणा ताटा गडी तिच्यावर बघता बघता बोलतोय ग आधी असतोय अंगी गुण कंचा ग सांग मला शिकण्या आधी असतोय अंगी गुण कंचा ग सांग मला सोडी नको
लई दमाय झालं बघाच. काय लव कळतय तुम्हाला? टीव्हीवर असताना भान ठेवायचं नाही काय नाही. अरे नाचायला लागलं की कसलं तरी वारा संचारत बघ अंगात. भानच राहत नाही. तर तू कशाला एवढा तारास घेतोस? वा सगळ्या फडाची मदार आहे तुमच्या पायावर. अहो पाय साबूत आहे तर तुमची किंमत आहे बाई. खरं आहे. उद्या जर पाय कामात न केलं तर कुत्र बी हाल खायचं नाही बघ माझं. सगळ्यांचं पैशावर ध्यान. पर बा बाजीराव. बाजीराव रंकाच्या नावापुढं कुणी राव लावत असत का? कशाला चेष्टा करता आमची गरीबाची? चेष्टा नाही मनापासून बोलते. मी म्हणतो एकाएकी असं का मनात आलं तुमच्या? काय आव कुणास ठाव. पर एकेरी नावानं हाक मारायला अजिबच रेट ना माझे. असं का व्हावं म्हणतो मी? का व्हावं हे नाही सांगता यायचं मला. पर आजपासून तू मसली मी बाजीराव म्हणूनच हाक मारते. आईला गंमत. लई सेवा चालली बाईची. सेवा कसली तानी बाई? हाऊ साल्ट निघाली होती मी जरा पट्टी लावली. बाकी कस तरी बाजीनं बाजी मारली बरं का सोंगाड्याच्या कामात? मुडद्या बाजा का म्हणतोस? बाजीराव म्हणाला थोबड फाटेल बाई तुझं. बाजीराव फाटता ग बाई? एवढा वाढलाय का भाव? होय होय वाढणारच भाव अंगात कला असल्यावर. नाही खरं म्हणजे पब्लिक येतो तुमच्यासाठी. आम्ही आपली उगीच मागची प्रॉपर्टी. पुरपुर लय फुगव नकस. फुगल बिडकीवाणी दारात मावायची नाही. अरे राहू दे की पोटात आग पडायला लागली कावळं वरडायला लागली. वांग्याचं भरीत केलंय तेवढं खाऊन. दमयंती काय गे पोरी अशी थिजल्या गत गप गप का? काय खात नाही पित नाही माझ्या संग नीट बोलत नाही असं रडवतो आण का? आबा आरशात बघून कुंकू लावताना रोज दचकते मी. वाढत वाढत कसलं हे सौभाग्य. आणखीन आणखीन काय लिहिलंय दैवात माझ्या? अगं पर तू का उगीच जीवाला घोर लावून घेतलीस? ह्यो तुझा बाप बसला नाही एवढा वाघासारखा. कुठल्या वेळात दडून बसलाय तिथन हुडकून काढतो का उंदरीच्या? दोन महिने झाले अजून काहीच कसा थांग पत्ता लागत नाही हो त्यांचा. आबा काय करू आगरूचा सवाल पडला. उघड काही करता येत नाही. दुसरा कुणी असता तर सगळं रांग उठवलं असत पेपरात दिलं असत पोलिसात कळवलं असत सीआयडी लावलं असत त्याच्या माग आणि बघता बघता धरला असत त्या बदमाशाला. जावाई करून बसलो अवघड जाई दुखणं बोंबल्याची चोरी. कशी फुराळ पडली आबा असे कसे हो फसलो आपण? लय हुशारीत घबाड साधायला गेलो पर झालं उलट. पण यात माझा काय गुन्हा? मला का म्हणून शिक्षा? अग मी मनात मांडे खात होतो का माझ्या दमयंतीला चांगला नळ राजा मिळाला. पण मला काय माहिती ह्यो नळाचा फुटका निघल म्हणून. ए चिनाप्पा तुला चहा प्याचा पिऊन घे बघू. मालक दोन स्पेशल चहा पाठवा जरा साखर कमी. विठ्ठला नारायणा राम राम. राम राम. ट्रक आपलाच वाटतो. होय काय माल भरलाय? गुळ भरलाय. बर गंगापूरला घेऊन चालतोय. गंगापूरला? होय. बर बर म्हणजे आमचाही माल गंगापूरला भरायचा होता म्हणून म्हणतो. असं का? काय माल आहे आपला? हेच डाळी आहे कडधान्य आहे 40 पोती आहे. 40 पोती? नांदगावला उतरायची होती. नांदगावला? अहो बरं झालं की आम्हाला तेवढंच परतीच भाडं तरी मिळेल. बरोबर बरोबर का आपला माल? चहा घे ना. नाही मी घेतला. मी घेतला मग मी असं करतो मी एसटीनं जातो आपण पुढे वा.
एसटी ना चला की आमच्या बरोबर आमच्या ट्रक मध्ये आपला त्रास होणार नाही. जाऊ शकाल गप्पा मारीत. योग असतात बरं हे योग असतात भेटायचे. अरे चिन्नप्पा बिल देऊन टाक बघू. अहो माझंही बिल दिल तो मार्क. आपलं नाव काय सांगितलं? नाव पंढरीनाथ विठ्ठलराव आकडे. सगळ्या घराला विठ्ठलाचा वेळ बघा. होय होय. मुलाचं नाव कानडा ठेवलेलं आहे. अहो अखिल महाराष्ट्राचं दैवत ते. वारी सुद्धा पायी पंढरपूरला चुकणार नाही. वाकडे साहेब आम्ही जेवण करून येतो. या या मग आमचा माल खाली करतो. बरं तुमचा भरून टाकतो. तोपर्यंत मी बाजारात चक्कर मारून येतो. असं नाही तर असं करा ना. तुम्ही चला की आमच्यावर जेवायला. नाही उपवास एकादश. अहो काय फराळाचं घ्या. नाही रात्री एकाच वेळा फराळ करतो. असं नियम नियम. बरं मग आणि सर या विठ्ठल विठ्ठल नारायण. नमस्कार. कुणाचा माल आहे? आमचाच माल आहे. असं का काढणार का? सर्व बाजारात त्यासाठीच आणलेला आहे. किती खडा आहे ते? असं करू आपल्या दुकानात बसून बोलूया. फक्त सौदा आणि आपला व्यवहार रोखीचा असला पाहिजे. अगदी रोखीचा. चला दुकानात. इकडे 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 दुकान आहे. विठ्ठला विठ्ठला. बर व्यवहार तुम्ही रोखीचा करणार? हो हो. क्विंटलला काय भाव देणार? सध्या भाव 200 ते 250 चालू आहे. आम्हाला माहित. हा पण तुम्हाला रोखीनं पाहिजे असेल तर 150 रुपये भाव देऊ. 150? हो. 150 म्हणजे फारच कळवणूक होते. बघा पाहिजे. ठीक आहे. आमची अडचण आहे. हरकत नाही. कबूल आहे. पण एक गोष्ट आहे. माल उतरवण्या अगोदर 5000 रुपयाचा इशार हवा. बाकीचे पैसे माल उतरून झाल्यानंतर द्या. चालेल. अगदी अगदी कबूल. कबूल आहे. पावती करू. हो करा करा. एकदम एकदम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 2 पान द्या मसाला. अरे हे चिनाप्पा एका ट्रीपचे आपल्याला 100 रुपये कोणी देणार नाहीत. पण त्या वाकड्याला कसं 200 रुपयात पाठवला मग? अरे आपल्या ट्रक जवळ ही माणसं कशी गोळा झाली? काय सांगता तुझ्या? हा माल मी खरेदी केलाय. उतरा ना माल. हमारे काय कोटा. हा माल मी खरेदी केलाय. चला उतरा ना माल. हे थांबा. काय माल खरेदी केलाय? ही बघा आमची पावती. ही बघ माझी पावती. अरे ही पावती खोटी आहे. अरे ही पावती बनावट आहे. काय काय चाललंय का माझ्या ट्रकच्या मग? हा यो कोण लफंगा आला? लफंगा? अरे हा ट्रक ने वादा आहे. माल ने वादा आहे. हा माल तुझा आहे. माल मग माझ्याकडनं 5000 रुपये इस्तार घेऊन मला पावती देणारा कोण? आणि मला ही 5000 ला टोपी घालून ही पावती देणारा कोण? म्हणजे तुला 5000 फसवलं. तुला मी 5000 दंड घातला. आणि तो माणूस तरी दिसायला कसा होता? कसा म्हणजे डोक्याला कोशा पटका, कपाळाला बुक्का, हातात काठी, खांद्यावर उपरण, तपकिरीची डब्बी. विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल वाकडे. अरे वाकड्या हरामखोरा. तुम्ही असं करा तुम्ही दोघी चला माझ्याबरोबर पोलीस घेता. पोलीस घेता. हा वर चला चला चला. आहा या पालखीला काय एक केळीचा खांब लावलेला आहे. माझ्या ह्या रूप सुंदरीला पालखीत बसून तुम्ही कुठे निघालेला? अरे बोलत का नाही माझ्या मेवण्यानो? कचटतीस पण ती बिल लागण्याची आहे म्हणून. आता काय रे तोंडका पण आहे बोल की. ए चिंगाटे लगीन झाल्या नाही पण हा गबरू करणार आहे. हळू लागल लागल लागल. काय लगीन करणार आहे? आता कंचा गावत तालेवार आहेस रे. तालेवार? होय होय अगं तालेवारच आहे. हाय
कळली जात कळली. सुंदरी वासवा माझी लाडकी माझ्या गुलाबाच्या फुलाये. अरे जा यग यग साळू अजीवन गजाळू यग यग साळू अजीवन गजाळू माझं जीवन गजाळू. नग होर पळू नग इंगळाशी खेळू नग होर पळू नग इंगळाशी खेळू अर इंगळाशी खेळू. अरारा जरा समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. जरा समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला म्हण पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला म्हण पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. शर्टाला कालर असते होय मी मांडवाला झालर. बर मग शर्टाला कालर मांडवाला झालर ते पाणी वाजले दारामोर तुझ हळदीन माखत्याल घाल गोर. अग पी पाणी वाजले दारामोर तुझ हळदीन माखत्याल घाल गोर. दांडा बसू तुझ्या छत्रीला मन पटलाच्या वाड्यावर चाकरीला. जरा समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला मन पटलाच्या वाड्यावर चाकरीला. येऊ नग नग माझ्या माग माग बस मसो बाहून माळावर लोक लावतील तोंडाला सिंदूर. बस मसो बाहून माळावर लोक लावतील तोंडाला सिंदूर. नग चिडवू मला कार अग पाटल्या घडवीन तुला. नग मला नग चिडबू मला पाटल्या घडवीन तुला. नव लुगड घेतो येत्या भेंद्राला माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला. नव लुगड घेतो येत्या भेंद्राला माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला. माग लागलाय वळू वळू याला कसा टाळू. माग लागलाय वळू याला कसा टाळू. जणू गोकड सुटलाय टकरीला मन पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. जणू गोकड सुटलाय टकरीला मन पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. सर्व समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला मन पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. Thank you.
नाही सोडणार. काय बाई खट खट सोड माझं मन गट बाई गो लाज कशी नाही तुला जरा फुकट दाऊन ग मला तोरा लाज कशी नाही तुला जरा फुकट दाऊन ग मला तोरा खरीदार इकून आता जराशी झोकून घरदार इकून जराशी झोकून हिसका दावतो तुला मर्दानी गप गुमान चल माझ्या बायकोवानी अग हिसका दावतो तुला मर्दानी गप गुमान चल माझ्या बायकोवानी चल दोघा मिळू दोन म्हसर पाळू चल दोघा मिळू दोन म्हसर पाळू जाऊ जोडीन दुधाच्या एकरीला जोडीन दुधाच्या एकरीला तू जाऊन ग पाटलाच्या चकरीला चल जोडीन दुधाच्या एकरीला तू जाऊन ग पाटलाच्या चकरीला चल जोडीन दुधाच्या एकरीला आओ बघताय काय देवाच्या पाया पडा नीट पाय पडा आता पडलो की अगदीच लहानच्या पोरावानी करताय कस्तुरीबाई एक विचारू भाऊ विचारा की नाही तुम्ही रोज मारुतीला नियमानं नारळ फोडता माळ घालता राळ घालता मी म्हणतो तुम्ही काय साकडं बिकडं घातलं तर काय म्हणतो काय साकडं घातली हा एक गुपित देव पावला म्हणजे सांगेल पावल तरी कव म्हणायचं दर आठवड्याला मोजून हप्ता घेते तुमच्याकडे काम मात्र करीत नाही देवा परीस माणसं बरी हप्ता घेतात पण काम तरी करतात तर देव माझ काम करणार असं रंग दिसायला लागले कस्तुरीबाय देवाचं काय सांगू नका असा जुलवत ठेवी आशेल लावल नारायण वक्ताला तोंड कशी पाडव तर मी म्हणते देवाशी एवढा का दावा तुमचा आपण नाही मनापासून भक्ती करत त्याची खरंच देवा छान हसायला काय देवा छान म्हणालात म्हणून हो मग सगळ्या दुनियेची सत्ता त्याच्या हातात काय म्हणलं तरी आपलं घेऊनच वागावं लागतं आता तुम्हीच बघा ना तुम्ही म्हणला पड पाय पडलो की नाही पाया मुखात अहो काय करता नाही तर रात्रीचा स्वप्नातून छातडाव बसला असता माझ्या हसायला काय झालं अगदी लहान मुलावानी मन आहे बघा तुमचं एक विचारू काय खरं खरं सांगायचं विचार इथं कसं अगदी निवांत आहे वारं कसं झुळझुळ वाहतंय आजूबाजूला कोण उभी नाही मी कुठं नाही म्हणते अशा या गोड वक्ताला तुमच्या मनात कोणता विचार येतो सांगा ना बाजीराव सांगू नक्की सांगू आल्यापासून मी विचार करतोय बघा त्यांचा आपण इथं आलो तुम्ही देवाची यथा सांग पूजा केली का नाही पण माझ्या डोसक्यातनं विचार करा जाईनच बघा हे पांढऱ्या चाफ्याचं झाड अव फुलं आली ना रानभर वास होतोय बघा एवढं देखण्या फुलाचं झाड देवानं असं ओबडधोबड का केलं म्हणतो कप्पाड अहो अहो पण अहो 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 कस्तुरीबाय असं काय करताय काय झालं अहो कस्तुरीबाय रागवलं काय माझ अरे वाणसाठी आणली आणली माझ्या जीवाच्या जीवलगासाठी तू राहतो कुठ हा इथलाच हा दिसतो कसा चांगला उंचा पुरा सरळ नाकाचा निर्मळ मनाचा वा कस्तुरीबाई हे चांगलं केलं बघा तुम्ही तुम्ही लगीन करूनच टाका अहो लग्नाचं वय आहे तुमचं या नाटकानंतर आपलं आयुष्य जायचंय का तर त्याला कुठं पत्त्या अजून हा त्याला पत्ता नाही
मग तुम्ही असं का? त्याच्या घरचा पत्ता मला द्या, मी त्याच्या घरी जातो, त्याचा गळाच धरतो आणि त्याला म्हणतो, हो मिस्टर राजकुमार, आमची राजकुमारी तुमच्या खुश आहे, चुपचुप लग्न करून टाका. त्याला मी असं बोललो तुम्हाला राग नाही यायचा? बास मग नाव सांगा मला. सांगूबाय म्हणजे राया माफी करा, आपण तुला काय भलतच बोलून गेलो. जय बजरंग बली. कस्तुरे, दोन लुगडी जास्त घे, पाच दिवसाची जत्रा असती आहे नवलोबाची. त्याची कावाच घेतली. अरे बाजा टॅक्सी आणायला गेलाय, गाडी सुटायला अर्धा घंटा बाकी आहे, आता आवरा की. आली का कस्तुरे? लवकर आवत आधी पेटी घे. बरे बदमाश दिसत की राव तुम्ही? बदमाशगिरी केली तुम्ही? हो गाव पासा जावय बापू. जावय बापू? हा म्हणजे यांचा नवरा? होय तुमचा जावय. तक्कर भेट पडली माझ्यावर. आडावडा करायचा नाही. करणार नाही करायचा. करणार गाव पासा. आता येचा थांब. लकडीशिवाय मकडी वळत नाही. जावय बापू. आडावडा कराल ते बंदुकीशी का? आडावडा करायचं नाही. जा घेऊन चला. दरवाजा कशाला लावता? अहो असं काय करता? चला तिथे असं काय करता तुम्ही? अहो जरा गडबड बंद करा, गप्प बसा.
तांब्या द्या इकडं. नाही तांब्याला नाही हात लावायचं कुणी. हो असं काय करता द्या ना. नाही नाही कसं द्या म्हणते ना द्या द्या ना. आणि की नाही हे कपडे घ्या आणि छान पैकी आंघोळ करून या. नाही मी नाही घालणारी माझी कापड नाही. ईश्व असं काय करता. अहो हे तुमचेच कपडे जाताना नव्हतात का इथेच ठेवून गेलात. जायला मी तर आलोच होतो कधी. मी नाही घालणार माझी बेस्ट कापड आहेत. आपण लोकांची कापड नाही घाल. नाही कसं आहे थांबा हो आबांनाच बोलावते. आबा घालतो कापड घालतो तुम्ही काय सांगाल ते ऐकतो. हो ना मग चला बघू चला चला उठा चला ना. उठ बाथरूम मध्ये. बाथरूम जायला हे काय भानगड. विसरलात का बाथरूम म्हणजे नाणी. नाणी होय असं सोप करून सांगा की राहू की अवघड करताय तुम्ही. चला हे बघा आजची नाही गरम पाणी आहे छान पैकी आंघोळ करून घ्या. बाई एक कोण आहे तुम्ही कसला रेटा देताय मला. चला म्हणते ना. तुम्ही आता बघू इकडे कुठं बघू तुम्ही कपडे काढा आधी. हो तुमच्या देखत मला लाज वाटते असं काय झालं. लाजायचं काय तर काढा ना. असं काढा गुदगुल्या होत्या माझ्या अंगाला. काढा म्हणते कपडे तर शर्ट पण. घ्या वा बाहेर पुटा. मी आंघोळ घाले तुम्हाला. बाहेर तर तुमचे मला गुदगुल्या होत्या असं काय करता. माझे हात मोड लागतात तुम्ही बाहेर वा. मग आम्ही बोलणार नाही तुमच्याशी. नाही तर नाही तू कुठं नडले बाहेर वा पुटा पुटा बाहेर वा. एका नाण्यात किती चाळे. एक दोन तीन चार. आईला गंमत होते. आता कसे छान दिसतात टवटवीत पहिल्यासारखे. ईशो असं काय करता. मी काय काय करतोय तुम्हीच काहीतरी भलतच करताय राव. तुम्हाला सांगून ठेवतो हा बोलायचं असं लांबून बोलायचं आपल्या अंगाला हात लावायचं कारण नाही. हा थांबा आबांना सांगते. आबा अहो आबा त्याच्या डोसक्यावर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. हा एकदम दिवसलो तर बेथरायच. तू बोलू नग मी बोलतो त्याच्या संग. हा काय काळजी करू बेटा जावाय बापू. हा हा अहो जावाय बापू. आंघोळ बिंघोळ झाले का नाही. अहो जावाय जावाय म्हणून का ढोल वाजा लागला माझ्या नावाने. हा अहो तुम्ही आमचं जावाई आम्ही तुमचं सासर असं करू नये. चला बघू चला म्हणतो तर चला. काय डोसक फिरल्यावानी करताय. तुम्ही शहाणी माणसं असं करो बसा म्हणतो तर. आता मला असं सांगा तुमच्या तोंडाची आडाण्याची भाषा कुठनं आली. कसली भाषा. तुम्ही एवढा एफ आर एस टी. एस टी नाही एम टी. तेच ते जायला हे काय भानगड. हे उसनाव सन फुर आमचं मोर नाही टिकायचं. आता मला खरं सांगा त्या तिजोरीतल्या रकमेच काय केलं. कुठली तिजोरी कसली रक्कम मला विचारू नका. थोडा बोलू नका हळू बोला नाही तर बंदुकच आली. अहो तुम्हाला पैसेच पाहिजे होतं तर माझ्याकडे मागून घ्यायचं होतं. असं सासऱ्याच्या घरी चोरी करून पळून जाणं बरं नव्हं. माझे दागिने पण लंपास केलेत. कर्तबगार नवरा मिळाला म्हणून किती आनंदात होते मी. चक्कुर फुडून जो का जाणार नाव आहे तुमच्या बरोबर तुम्हाला बरं वाटत. तुम्हाला खरंच का आठवत नाही पूर्वीचं काल अटक करताय. अरे हड नाटकात कोण काम करतोय आपण तमाशात काम करतो. कमाल झाली तुमच्या मोर. तुमचं नाव तरी आठवत का तुम्हाला. काय विचारताय राव
माझं नाव बाजूराव फाकडे. लोक प्रेमाने मला बाजा म्हणतात. बाजा आता काय वाजवायचं याच्या मोर दमयंती. ह्याला कुणीतरी झपाटलंय. मग आता काय करायचं? अगं घाबरू नकस, मी करतो समज. आधी तुम्ही दोघं जेवण तर घ्या, मग ह्याचा विचार करू. भेटलो आपण. राजेश राजेश तुम्ही इतके थंड कसे? अंगठी, ही अंगठी कुठली तुमच्या हातात? माझ्या कस्तुरीने दिली. कस्तुरी? ही कोण कस्तुरी? कुठे भेटली तुम्हाला ती कस्तुरी? माझ्याशी लगीन करणार आहे, तिच्यामुळेच तो माझ्या कलेचं सोनं झालं. तमाशात काम करते पण कशी गंगाजळासारखी निर्मळ. नाही तर तुम्ही दिसायला अब्रुदार, वागायला हलकट. मी हलकट आणि ती गप बसा, तिच्या खेटरची सर नाही तुम्हाला. तर चेटकिनीनं चेटू केलं तुम्हाला. चला झोपा इथं. मी नाही झोपणार. बाईस का डाकिनीस? आबा अहो आबा, येतीलच ते आता बंदूक घेऊन. येऊ देत, एक नाही दहा बंदुका घेऊन येत, माझ्या अंगाची चाळण करू देत. पण तुमच्या मनात आहे ना, तसलं माझ्या बाच्यान नाही होणार. राजेश राजेश, माझ्या कस्तुरी बिगार, सगळ्या बायका मला आया बहिणी वाणी. अहो अहो, असं वेड्यासारखं काय पडपडत आहात तुम्ही? तुम्हाला झालंय तरी काय? सांग सजणा सांग मला रे. काय झाले आज तुला रे?
गड़े उभायला देव आहे का काय दियो वळाय कुठे वाव भी नाही अच्छी 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 गावला रे गावला अहो इथे काय झोपला तू उठा 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 जावाय बापू उठा उठा राव कुठे भी काय झोपताय रातभर डोळ्याला डोळा नाही सर्दी झाली ना मला वाणार वाणार अहो बाबासाहेब झालं का नाही तुमचं समाधान काढा बंदी सोडा आम्हाला ठीक आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला लई त्रास दिला याच्याबद्दल माफी करा आता तुम्ही सांगा तिथं आमच्या गाडीनं तुम्हाला पोहोचवायची व्यवस्था करतो लई उपकार झाले बाबासाहेब तुमचे पाय वर करा डोकं ठेवतो ना कशा कशा जरा इकडे ये चा करता वाट करा करा मी तोंड धुवून येतो सुटलं या भूतांच्या तावडीतून काम अगदी हाताबाहेर गेलेलं दिसतंय होय ना रात्र तरी धड वागलं का कुठलं आलंय अंगाला धड हात सुद्धा लावू देईनात आबा आबा कुठल्या तरी कस्तुरी नावाच्या बाईच्या नादी लागलेले दिसतात त्यांच्या बडबडण्यावरूनच कळलं मला तरीच माझं नाव बाजा माझं नाव बाजा म्हणून वरडत होत मला वाटतं बाजा नावाचं भूतच त्यांच्या मानगुटीवर बसलेलं असावं भूतानं झपाटलंय की मेंदूला धक्का बसलाय काहीच कळत नाही बघा हे बघ आपण आपलं दोन्ही बाजूनी उपचार करू बिब्बवाडीच्या देवीदास मांत्रिकाला सांगावा धाडलाय आजच पहाटक गाडी घेऊन शंकरला धाडलाय सोलापूरच्या त्या झांबरे डॉक्टरला घेऊन यायला सांगितलंय अगं मेंदूचा स्पेशालिस्ट आहे म्हणत हो या मी तुमचीच वाट बघत होतो पण तुम्ही दोघं बी एकाच टायमाला कसे येऊन धडकला होता डॉक्टर म्हणलं तुम्ही वेळेवर गावता का नाही रगडे साहेब पेशंटची सगळी हिस्ट्री तुमच्या ड्रायव्हरना मला सांगितली आणि आमची खात्री झाली की पेशंट सिरियस आहे सगळ्या तयारी निशावली मी बी समजा तयार न झालेलो कसला बी बरम संबंध माझ्या समोर उभा राहिला तरी त्याला 100 कोसावरती धाडतो हू यू फू बाई शास्त्र किती पुढे गेले असल्या भूताकेतांच्या खुलचं कल्पनेचे दिवस राहिले नाहीत आता तुला भूताचा अनुभव काय आहे तुझ्यासारख्या मूर्खाशी वाद घ्यायला मला वेळ नाही रगडे साहेब पेशंट कुठे मी बी तुझ्या पुढे गीता वाचायला आलेलो नाही मॉलर झाड कुठं आहे झाडचा झुडूप त्यानंतर आधी मी ट्रीटमेंट देणार ठीक आहे मग तुला काही कामच राहणार नाही बर बर दाव तुझी हुशारी मालक ह्या धन्वंतरीच्या हातनं तुमचा जावई वाचला तर येतो पुन्हा परत ओम रोम रीम हलू नका हलू नका म्हणतो ना अहो हसू नका राव गुदगुल होतात राव काय तळपायाच्या संवेदना मस्तकाला पोहोचवे म्हणून असतायत ते काही काळजी नको आशीला जाग आहे तरी पण केस सिरियस आहे घट्ट धरा काय धरा हा पेशंट धरा बोल नका म्हणतो ना बोलायचं सॉरी काय डॉक्टर रगडे साहेब सांगायला वाईट वाटत पण केस फार शेवटच्या टोकाला गेले मग आता याला एकच जाणीव उपाय तो कोणता शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय विजेचे झटके बापरे हो 17-15 दिवस विजेचे झटके दिले तरच ही केस तुमच्या हाताला लागेल त्याच्या ठार वेढा होऊन जाईल तुम्ही वेड्यात मी अहो आम्ही झोपा म्हणतो ना काटा जरा मी ट्रीटमेंट सुरू करतो काय चालवलंय काय जावाय बापू ड्रायव्हर ऑन करा हो घट्ट धरून ठेवा धरले रगडे साहेब घालून देऊ नका हा नाही ओरडू नका
नाही नाही मरत नाही चालू द्या छान छान डॉक्टर मला कशाला झटका देता आय एम सॉरी तुमच्या झटक्याने राव झटक्यात गेलो असतो वर बाई बाजूला करू नका नाही तर जलंबर रडत बसायची पाळी बाजूला बंद करो ची 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 बबीता कैसी नाचती हो तू अरे आइडिया तो ऐसी है जैसे राजहंस पंछी उड़ता है तू तो ऐसी नाचती है जैसे गीद उड़ता है ची चल जा मेरे लिए कुछ सेवा सेवा कितनी चिकना दिखता हो तुम्हें चलो हट लो हाय हाय मास्टर जी किसी बात करते हैं मास्टरजी ठरलं बघा ठरलं आम्ही तुमचं नृत्याचा कार्यक्रम घेणार बघा काय सांगायचो मास्टरजी
मागल्या महिन्यात हुपडीला चार नाटक केलो, सपशेल मार खाल्लो, परवा तुमचं ते जाहिरात वाचलो, विचार केला की तुमचं नृत्याचा प्रयोग करावा आणि पैसे वसूल करावा. कसं? क्यों नाही, क्यों नाही, आपकी तारीफ, आपकी तारीफ याने आप कहा गे? आम्ही संकेश्वरच, आमचं नाव शिवलिंगप्पा वीरभद्रप्पा सावरहळ्ळी. आम्ही तुपाचा मोठा व्यापारी प्रसिद्ध. और आप? माई धुळ्याला असते. धुळ्यामध्ये आमचा कापडाचा होलसेल बिझनेस आहे. रणछोडदास वेणीचंद आमचं नाव. आम्ही तुमचा एक खेळ अंबळनेर धुळिया जळगाव चाळीसगाव अशा मोठमोठ्या शहरामध्ये लावेल. तो सुनिए, एक शो का मैं 3000 रुपये लेता हूँ. हाँ, और हर शो का आपको एडवांस 1000 रुपये देना पड़ेगा. वैसे आपको कुल 10000 रुपये देना पड़ेगा. हाँ, मैं कैश लेता हूँ, चेक से नहीं. अयो मास्टर जी, नो रोका रोका ये नाचे रे, पैसे पैसे क्या लो लो तुम्हें देतो क्या? हमें मास्टर जी, तुम्हें हमारा क्या फर्तुश आदमी समझ ले? नहीं, गुस्सा नहीं कीजिए. हमें शमदा पैसा रोक दे. हाँ, हमारा रंगीत तालीम तुमच्या गावात होते. आइएगा ना परसों को रात को उर्वशी रंग मंदिर में. उठपशी? नहीं जी, उर्वशी रंग. उर्वशी बाबलू. आया मास्टर जी. अरे वो कांटेक्ट का फाइल तो ले आना. आ, छोड़ो जी, आप बड़े नटखट हैं. लीजिए, साइन कीजिए. हाँ, जरूर जरूर. और माफी चाहता हूँ, हमारे घर में तो चाय कॉफी हम लोग नहीं रखते. आप गाजर खाएंगे? गाजर? अरे छोकरी नो, तुम किधर चल रहा? और तुमचा मास्टर जी कुठे आहे? तो उलटला मेला कुणाचा? आम्हाला चांगलंच बनवलं. मास्टर जी कसला आमचा होता मेला. आमच्याकडून नाटक तालमी करून घेतल्या. आज रंगीत तालीम होती तेव्हा पैसे तर तुम्हाला लावता. आम्ही 8 वाजता आलो इथं. कुठं पत्ता आहे त्याचा? पहा ना, बंगला सुद्धा रिकामाच आहे. कुठे राबवलं मेल्यानं आम्हाला? व्यंकटमध्ये आम्ही नाटक मध्ये पैसा घालून नेलो तरी सुद्धा जिवंत राहिलो. पण हे बदमाश आमचं पुरतं वाटोळ करतो बघा. अरे शिवलिंगप्पा. अरे इधर काय को बोबड़ी मारता है. चलो पुलिस स्टेशन में जाकर कंप्लेंट करेंगे. मी वर्णन केलं तसाच एक आरोपी आमच्या कस्टडीत आहे. मला वाटतं तुमच्या फिर्यादीतला आरोपी तोच असावा, कारण वर्णन अगदी तंतोतंत जुळत आहे. नाही चालवाज असते ते माणूस. मी तुम्हाला सांगते साहेब, नक्की तेच बदमाश असेल. हा अस, त्याला तुमच्या समोरच उभा करतो, खात्री करून घ्या. शिंदे, शेला, त्या फाकडे नाव सांगणाऱ्या आरोपीला हजर करायचं. त्याच्यावर एका मार्ट्रकवाल्याची केस आहे. त्याला आम्ही खूप छेडलं, पण बेटा पत्ता लागून देत नाही. अहो नाव विचारलं तर म्हणतो माझं नाव बाजीराव फाकडे. 420 शाला नाव भी बदलते काकी हो काय? एक एक माणूस भेटते. अहो सरळ डाका घालणारे लोक परवडले, बडे संभावित सोदे हैरान करतात आमच्या खात्याला. अगदी बराबर बोलले साहेब, तुम्ही अगदी बराबर बोलले. साहेब रे, हेच बघा तो चाल बाजा सारा हराम साहेब. आम्ही तो तमे 1 to 1% सांगते, हेच तो हराम खोर बदमाश असते. काय रे, केसाचं कटिंग केलं म्हणून चेहरा बदलतो का रे? साहेब रे, हेच बघा तो बदमाश. हा साहेब, हे माणूस ने नृत्यभूषण भरत कुमार अशा नाम सांगून आम्हा समजा लोकांच्या डोळ्यामध्ये फुल फेकला. अरे देवा, आणखीन एक नाव माझ्या अंगाला चिकटलं का? विश्वासराव बोके काय, राजेश देशमुख काय, पंढरीनाथ वाकडे काय, आणि आता हे म्हणतात तुझं नाव भरत कुमार आहे. देवा, अजून किती फास लागायचे माझ्या नरड्याला? तुला फाशीच द्यायला पाहिजे. काय रे, आमचा पैसा लुपाडतो आणि आम्हालाच भिकारी करतो का रे? शाला, आमच्या पैसा म्हणजे काय? हरामाच्या पैसा वाटला तुला? हराम जादा. म्हणजे तुमच्या दोघांची खात्री आहे की तुमचा आरोपी हाच आहे? हा साहेब. मग द्या तशा जवाने. हा शितोळे, घ्याले घेऊन जाते आराम करा आणि खाला कस्टडी. नाही साहेब, तुम्ही नाही हो साहेब. नाही हो साहेब.
मला आता असं सांगा की हा गुन्हा कोणत्या तारखेला घडला? तारीख आज तारीख इवत्ता 11 शू 11 म्हणजे 11 म्हणजे बघा शा परमदळी याने परसो 9 तारीखला हे शब्द घडला. 9 तारखेला हमा सुरे हमा येऊ नका. काय झालं हो साहेब? साहेब तुमचा गुन्हेगार आणि आमचा आरोपी एकच असणं शक्य नाही. काय बोलते तवे साहेब? या आदमी होत असते कारण तुम्ही म्हणाला गुन्हा 9 तारखेला घडला बरोबर आणि हा आरोपी आमच्याकडे 2 तारखेपासून आहे. आमच्या लॉकअप मधून सुटून तुम्हाला तो 9 तारखेला फसवणं शक्य नाही. अयो मग आम्हाला पालथ घालून फरारी झालं ते जाणार कोण? हो बदमाश कोण छे? तो ह्याच्या सारखा दिसणारा कोणतरी पक्का फामटा असला पाहिजे. या ट्रकवाल्याच्या केसमध्येही तोच गुन्हेगार असावा. तो बदमाश बाहेर धुमाकूळ घालीत राहील आणि हा बिचारा निष्कारण खटल्यात अडकेल. मी आत्ताच फोन करून DSP ऑफिसला रिपोर्ट देतो. बैलांची जोडी तिथं भरतर चाली मार तालुक्याचा सावकार
लाल होते लाल मखमली होईल काळजात गोड गुदगुली हा लाल होते लाल मखमली मिळेल मिठी तमसाची गोडी आहा मिळेल मिठी तमसाची गोडी आवती भवते डोंगर झाडी मध्ये माझे कसा सुरवाडी दोन मजली रंगीत माडी दारी बांधली बैलाची जोडी सुटकेची ऑर्डर आली आहे आता मोकळा तो कुठे जायला साहेब तुम्ही मनावर घेतलं चौकशी केली म्हणून माझी सुटका झाली लय उपकार झाले माझे अरे आमचं कर्तव्यच आहे खरा अवलिया शोधून आम्ही काढूच पण तू मात्र नाहक डांबला गेलास त्याचं वाईट वाटतं जाऊ द्या साहेब नशिबाची भोग असतात भोगायची आता तो भामटा आणि मी दिसायला सारखा दिसतो काय म्हणे देवाची करणी म्हणायचं कुणाला दोष द्यायचा साहेब आता इथून कुठे जाणार तू जाणार कुठं दुसरीकडं आमची तमाशाची पार्टी आहे तिथंच दुसरा आईच कोण मला अरे पण जाणार कसा जाईन कसा काही काळजी करू नकोस हे घे पैसे प्रवासाला नाही नाही हे बघ आधी खाऊन पिऊन घे नाही पण तुम्हाला कशाला त्रास आहे अरे त्रास भोगलास तू दिला आम्ही पोलीस खातं असलं तरी त्यात माणसंच काम करतात असं काय म्हणतच साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा मी तमाशात काम करीन ना तेव्हा माझ्या सिरियातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून तुमची मनी ऑर्डर करीन अरे वेडा कुठला हे पैसे काय तुम्ही परत करायला दिलेत जा येतो साहेब येतो राजा जातो म्हण पुन्हा कशाला येतोयस जा राम राम जा कवा गाडी यायची कवा मी जायचो आहो राम राम विश्वासराव बोके इकडं कुठं गुड मॉर्निंग राजेश देशमुख राम राम पंढरीनाथ वाकडे नमस्ते भरतकुमारजी आईला
समधीचे ना अवचित कशी भेटतात एकाच टायमाला. काय रे खुळचटा, पावशेर आणलीस काय सकाळी सकाळीच? समोर कोणी नसताना अंतराळातच ओळखी दाखवतोस का? ओळखी दाखवीन नाही तर अंतराळात कुस्त्या खेळीन. तुझ्या बाचं काय जाते? आता पुन्हा मूर्खासारखा बरळशील तर याद राख. यात तर तुझी जन्माची राहील बघ. तर माझा भान बरोबर लागला, ओळख पटली तुझी. कुठली ओळख? कोण तू? कोण तू? अरे बाबा, तू एक एक लफडी करून पुढं पुढं जातोयस आणि मी माग माग गुत्तच जातो. हे नरड्या पतूर. हे गधड्या, जबान बंद कर. अरे माझी जबान बंद केली तरी पोलिसाचा हात कोण धरणार? अरे येड्या, ह्यो यवंगाळ धंदा सोड आणि आपण उंजा पोलिसात. चप, पुढं बोललास तर मुडदास फाडीन तुझा. अरे ऐकून तर घे मर्दा, काय शिक्षा होईल ना ती भोग आणि सुटलास की तडक ये आमच्या तमाशात. कस्तुरी सारखी देखणी नाची, मी एक सोंगाडे आहेच, तू भी ये माझ्या जोडीला. अरे आपली जोडी जमली ना काळू बाळूला फिक्क पाडू आपण. काय रे आत्ता पण तू लई नाव बदललीस, खरं नाव काय तुझं? जरा बाजूला ये माझ्या बरोबर, तुला संपूर्ण नाव गाव सांगतो. नगर बाबा, गाडी आली, मला आता गेलंच पाहिजे. माझी कस्तुरी वाट बघत असन. कस्तुरी, अगं आपलं बाजीराव चालल्यात बघ. अगं बया, खरंच की सामान घे लवकर. होय होय. विसरलो नाही, एकाएकी मागणं वळलं म्हणलं कोण आहे, तोंडात नाही आलं. त्या दिवशी ठेसणावर चुकामुख झाली, त्यापासून कुठं गडप झाला होता असा. होय की त्या दिवशी चुकामुख झाली नाही का? गाडी चुकली नाही का? ती गाडी चुकली मग दुसऱ्या गाडीने का नाही आला? नाही येणारच होतो. मग पण भाड्यापुरते कुठं पैसे मिळेल का म्हणून बघत होतो. तेवढ्यात एक जुना दोस्त भेटला, त्यानं माझ्या आयुष्याचा रस्ताच बदलून टाकला. आता का बया, बाजीराव तुम्ही एकदम निहारच दिसताय की हो? पर जाग दिसताय सा बरं का? काय लाटरी बिटरीचं बक्षीस लागलं का काय? अच्छा अच्छा, एवढं कुठलं आमचं नशीब, पण पूर्वीपेक्षा बरं चाललंय, बरा पैसा मिळतो. पर आम्हाला कायच कसं कळवलं नाही? मी स्वतः येऊनच तुला भेटून चकित करणार होतो, तुझ्याकडेच येणार होतो, पण तू भेटलीस, याला म्हणतात प्रेम. अगं बाया गाडी सुटली, चला लवकर, चल पाकरे, चला ना लवकर. गेली तर गेली, बिघडलं कुठं, स्पेशल टॅक्सी करून जाऊ. बघ कस्तुरी, लई परिकवाले दिसतात. अरे पैशाचं नाही रे, आपल्या माणसापुढे पैशाची एवढी काय फिकीर करायची. चल टॅक्सी कर, चल. बाजीराव, त्या दिवशी जशी गाडी सुटली तसा पाखराव आणि ज्योतड पडला बघा माझा. तुम्ही कुठं बी दिसना, लई आधी यायची बघा तुमची मला. कस्तुरी, एवढा जीव आहे तुझा माझ्यावर? अगं बया, अंगठी कुठे तुमची? अंगठी? अहो असं काय करताय? मी दिलेली. काळजाचं पाणी झालं माझ्या ती मोडताना. अंगठी मोडली? मोडावी लागली. मागच्या गाडीने यायचं खिशामध्ये तर छदाम नाही, काळजावर दगड ठेवला आणि अंगठी मोडली. आणि तिकिटासाठी लाईनीतून उभा राहिलो, खिशामध्ये हात घाल, खिसा कापलेला. जाऊ द्या, येऊ नाही तो पर्सन माणसावर येतो. अहो अंगठीचं काय, दुसरी अंगठी करता येईल. त्या दिवशी तो माझा दोस्त भेटला नसता ना माझे हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसते. बरं जाऊ दे, तुझं कसं चाललंय धंदा पाण्याचं? झक्काच चाललंय, रगड पैसा मिळतो. एवढा पैसा मिळतोय, मग तुझ्यासाठी काही करून ठेवलंस की नाही? मला नाही ते पैशाचं अपुरूप. का? आपलं माणूस जवळ नसलं तर त्या पैशाला काय चाटायचंय? तसं ठाणेबाईंनी माझ्यासाठी दागिना करून ठेवला आहे 20 तोळ्याचं. अरे वा,
दागिने ठेवतीस कुठं तू? अंगावर दिसत नाही म्हणून म्हणत. ताणीबाईकडं तीच सांभाळते सार. ताणीबाईने बी चिक्कार माया केली असेल नाही. काय कस्तुरे, नाही तुझ तिच एवढं जोखीम ती सांभाळते तरी कुठं ठेवते कुठं म्हणतो? असं काय नव्हतं मी विचारताय. ते डबुला ती स्वतःजवळच ठेवते. सगळं इसरूनच गेलतो बघ तुझ्या. काय झालं, गाडी का थांबवली? पेट्रोल खराब. काय करायचं बघू, एखादी गाडी आली तर घेऊ अर्धा लिटर पेट्रोल आणि जाऊ पेट्रोल पंपापर्यंत. ते पण मूर्खा निघताना टाके फुलका करून घेते नाही. मला वाटलं पुरेल. का गाडी काय थांबवली? जावाय बापू दमयंती बाहेर ये. जावाय बापू गावले. राजेश, राजेश. सटवे हो बाजूला. बाजीराव कोण भवानी? राजेश राजेश म्हणून गळ्यात पडतीया आणि काय रे म्हातारड्या कुणाला जाळ बापू म्हणतोय? आता गो बया कस्तुरी, हे काय गो मधीच लपडं उपाटलं? कस्तुरी हा म्हणजे तीच तू बरी सापडली सावडी. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला वेडा करून टाकला तू. थांब तुला चांगला खिसका दाखवते. तुला खिसका दाखवते. चांगली गर्दी बाय दिसते आणि रस्त्यात दिसेल त्याला नवरा म्हणतोय. किती नवरा आहे ग तुझं? राजेश चला पाहू घरी. आम्ही तुम्हाला मुळीच त्रास देणार नाही, शॉक देणार नाही, काय नाही. चला ना बाजीराव. काय भानगड आहे दादा? मी साधा भोळा माणूस, मला काय माहित काय भानगड आहे? आबा हे येत नाही. तुम्ही पण ओढा यांना. नक्कीच कोणीतरी बदमाश असला पाहिजे. मला संशय आला म्हणून मी पेट्रोल संपलं म्हणून सांगितलं. माझं जायचं कसं? मी काही घाबरू नका. सक्का भाऊ समजा मला, मीच मार सोडतो. चल लय उपकार झाले बघा. उपकार बस कस्तुरी देव पाहुणा. मी पुरता ओळखलाय तुला. बाहेर हो आधी. कस्तुरे कवा आलीस ग आणि कुणा संग चढतीय? मावशे रक्त हलकट थापड्या माझ्या अभिरत्न हाता मुडता. अग काय तुला खुळबिळ लागला का? का अग ह्याला तर झुटायला गेली होती. नाही नाही मग आधी तर बाजीराव. नाही बाजीराव वा बाजीराव खरा बाजीराव कुठं गडप झालाय कुणाला ठाऊ. अगं ह्यो राजेश त्या मोटरवाल्या बाबाचा जावई त्या फटाकडीचा दाल्ला.
काय राजेश आता बस करा की चाल बाजी त्यांनी मला गोत्यात आणलं त्यांनीच तुम्हाला इसका दावलाल दिसतोय कस्तुरीबाय आता ग घुमण जातो का धक्क मारून घालू कस्तुरीबाय धक्क मारण्याची गरज नाही मी जातो त्या संकटात जेव्हा पल्याहाट झोपलेली तुमची ठेव परत घ्या बाजीराव चुकले मी तुम्हाला नाही जाऊ देणार नाही जाऊ देणार चुकले बाजीराव मारून थापाड गेला
हो बाजीराव मला टॅक्सी मध्ये पळवून नेणाऱ्या लफंग्या इथं आलाय काय म्हणतेस पब्लिक मध्ये बसलाय मुर्द्याचा काहीतरी डाव दिसतोय तुम्ही लगोलग जा आणि पोलिसांनी खबर द्या जा 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 लवकर फौजदारांनी काय बी सांगितलं तरी मला बाई तुझी काळजी वाटतीय एकदा त्या बदमाशाच्या तावडीतून सुटलीस तवा इराला भेटून परत धडकला हित काय कराव बाई देणं ना घेणं नसतं लचंड लागलंय माग कस्तुरीबाई काय काळजी करू नका अगदी निवांत झोप मी आहे ना बरं झालं बाबा तू तरी लवकर माघारी आलास नाहीतर त्या हलकटाने मीच बाजायाशी बतावणी केली असती आणि गेला असता पार धुवून अहो नाहीतर काय कवेहून भूतासारखा पाठीमाग बागदिशी उभा राहील त्याचा नियम नाही अरे चल मी असल्यावर त्याची काय टाप लागली झोप मावशी उद्या कंचा वार्ग सुकीरवार का ग काय नाही मी नवस बोलले होते काळूबाईला माझं बाजीराव जर परत आलं तर खणा नारळानं वटी भरीन म्हणून अगं मग जा की आईची वटी भरून या जोडीनं
असं करा, उद्या सकाळी येरवाळी उठा, टॅक्सी करा आणि जाऊन या झडतीशी. अहो बाजीराव, ऐकलं हवं? वर वय ऐकलं ऐकलं. उद्या पाटलाच उठू, आंघोळी बिंगोळी करून निघू. बाजा, दरवाजाला कडी लावून घे घट, आणि पाखऱ्या जरा हुशारीने झोप मोड द्या. होय होय, तिची काय बी काळजी करू नका. सा बघा, दाराला कडी घट्ट लावली या, जरा का कुठं खुट्ट झालं तर ठ्वा 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 बोमलून सारी आळी जागी करीन. अहो बाजीराव, झोपा की? अहो बघतेस काय ती? झोपा की? नाही तरीच काय ती? काय बाजीराव, उत्पत्तीचं पुढं तातच आहे बरं का? येतो या. Thank you.
बाटी भरली नवस तर फिटलं, पण माझ्या मनात तर एक संशय आहे. संशय कसला? माझा खरा बाजीराव असेल तुरुंगात आणि माझ्या संग ह्यो भामटा तर थापाड्यात ना सर. खात्री करून घे. ती कशी? जवळ अजून भवती